Hello friends, welcome you all to Polity Simplified series of Gnandeep Academy. Achha article hai, article number 26. Before moving ahead, let me clear one thing. Article 25 is about individual freedom of religion. Article 26 is about collective freedom of religion. हा डिफरन्स पक्का लक्षात घ्या. आर्टिकल 25 हा वैयक्तिक स्वातंत्र्याचा वैयक्तिक धर्म स्वातंत्र्याचा हक्क आहे, तर आर्टिकल 26 हा सामूहिक धर्म स्वातंत्र्याचा हक्क आहे. मग आर्टिकल 26 काय म्हणतं पहा. आर्टिकल 26 म्हणतं फ्रीडम टू मॅनेज रिलिजियस अफेअर्स. फ्रीडम टू मॅनेज व्हॉट? फ्रीडम टू मॅनेज रिलिजियस अफेअर्स हे आर्टिकल 26 आहे. थोडक्यात काय आहे की रिलिजियस डिनॉमिनेशन यांना स्वतःचे धार्मिक ज्या गोष्टी आहेत त्या स्वतः व्यवस्थापन करण्याचा अधिकार आहे. रिलिजियस अफेअर्स स्वतः मॅनेज करण्याचा अधिकार असणं याला म्हणतात फ्रीडम टू मॅनेज रिलिजियस अफेअर्स. आपण एक एक करून इथे समजून घ्या. थोडा इंटरेस्टिंग पार्ट आहे. खूपदा असं होतं की पुस्तक वाचताना हे पॉईंट क्लिअर होत नाहीत आणि कुठेतरी आपण कन्फ्युजन मध्ये जातो. काय समजून घ्या असं पहा. सी सब्जेक्ट टू पब्लिक ऑर्डर आणि काय मोरॅलिटी अँड हेल्थ. सो अगेन आर्टिकल 26 वर सुद्धा काय दोन रेस्ट्रिक्शन आहेत. काय सगळ्यात पहिला आहे पब्लिक ऑर्डर हे रेस्ट्रिक्शन आहे, दुसरं आहे मोरॅलिटी अँड हेल्थ. म्हणजे काय, जेव्हा तुम्ही आर्टिकल 26 एन्जॉय करत असता, आर्टिकल 26 एन्जॉय करत असताना या पर्टिक्युलर केस मध्ये तुम्ही त्या ठिकाणची पब्लिक ऑर्डर व्हायोलेट करता कामा नये किंवा त्या पर्टिक्युलर ठिकाणची मोरॅलिटी आणि हेल्थ व्हायोलेट करता कामा नये. सो सब्जेक्ट टू पब्लिक ऑर्डर अँड पब्लिक ऑर्डर मोरॅलिटी अँड हेल्थ एव्हरी रिलिजियस डिनॉमिनेशन. आता हा जो वर्ड आहे हा खूप महत्वाचा आहे. त्यांनी रिलिजियस ऑर्गनायझेशन हा शब्द वापरलेला नाहीये. काय शब्द आहे? एव्हरी रिलिजियस डिनॉमिनेशन. मग मोठा प्रश्न हा होता की रिलिजियस डिनॉमिनेशन म्हणायचं कोणाला. यामध्ये एक महत्वाची सुप्रीम कोर्ट मधली केस आहे, शिरूर त्याचं नाव आहे, हा शिरूर मठ ही केस आहे. मी तुम्हाला सांगतो श्री लक्ष्मींद्र तीर्थ स्वामी ऑफ श्री शिरूर मठ ही पर्टिक्युलर केस आहे. तर या पर्टिक्युलर केस मध्ये सुप्रीम कोर्टने रिलिजियस डिनॉमिनेशनची डेफिनेशन दिली. रिलिजियस डिनॉमिनेशन कोण असेल, तर ज्या संस्थेला स्वतःचा कॉमन नेम असेल, त्यानंतर कॉमन फेथ असेल आणि यांची कॉमन ऑर्गनायझेशन असेल, दे विल बी कॉल्ड ॲज रिलिजियस डिनॉमिनेशन. सो कोणताही रिलिजियस ग्रुप हॅव्हिंग कॉमन नेम, कॉमन फेथ अँड कॉमन ऑर्गनायझेशन विल बी कॉल्ड ॲज अ रिलिजियस डिनॉमिनेशन ॲज पर सुप्रीम कोर्ट. मग या रिलिजियस डिनॉमिनेशन ला काय अधिकार असेल, तर पहा सब्जेक्ट टू पब्लिक ऑर्डर मोरॅलिटी अँड हेल्थ एव्हरी रिलिजियस डिनॉमिनेशन ऑर एनी सेक्शन देअर ऑफ शॅल हॅव द राईट. त्यांना काय अधिकार असणार आहे? पहिला अधिकार असणार आहे टू इस्टॅब्लिश अँड मेंटेन म्हणजे स्थापना करणं आणि त्याला चालवणं. टू इस्टॅब्लिश अँड मेंटेन इन्स्टिट्यूशन फॉर रिलिजियस अँड चॅरिटेबल पर्पज. याचा अर्थ काय, आर्टिकल 26 फक्त रिलिजियस गोष्टीबद्दल बोलत नाही तर चॅरिटेबल पर्पज सुद्धा बोलतं. सो आर्टिकल 26 नुसार कोणत्याही रिलिजियस इन्स्टिट्यूशनला, रिलिजियस डिनॉमिनेशनला किंवा कोणत्याही सेक्शनला रिलिजियस इन्स्टिट्यूशन इस्टॅब्लिश करणं, मेंटेन करणं फॉर रिलिजियस पर्पज किंवा चॅरिटेबल पर्पज हे अलाउड आहे. पण हा फंडामेंटल राईट वापरत असताना यांनी काय करता कामा नये, यांनी पब्लिक ऑर्डर आणि मोरॅलिटी अँड हेल्थ यांना भंग करता कामा नये. त्यानंतर दुसरा अधिकार काय पहा, इस्टॅब्लिश करणं, मेंटेन करणं. दुसरं आहे टू मॅनेज इट्स ओन अफेअर्स इन मॅटर्स ऑफ रिलिजन. म्हणजे त्यांना स्वतःचे ज्या बाबी आहेत, स्वतःचं प्रशासन स्वतः हँडल करण्याचा अधिकार आहे. फक्त कोणत्या बाबतीत? फक्त रिलिजनच्या बाबतीत. इतर बाबतीत मात्र स्टेटचा अधिकार असणार आहे. रिलिजनच्या बाबतीत मात्र रिलिजियस डिनॉमिनेशन किंवा तो जो सेक्शन आहे हा स्वतःच्या बाबी स्वतः मॅनेज करू शकतो. त्यामध्ये स्टेट इंटरफेअर करणार नाही. स्टेट जे आपण कुठं पाहिजे आर्टिकल 12 डेफिनेशन मध्ये स्टडी केलेला आहे. तिसरी गोष्ट टू ओन अँड अक्वायर मुव्हेबल अँड इमुव्हेबल प्रॉपर्टी. ते संपत्ती विकत घेऊ शकतात किंवा स्वतः ओन करू शकतात. कोण? रिलिजियस डिनॉमिनेशन. आणि सोबत काय, टू ऍडमिनिस्टर सच प्रॉपर्टी इन अकॉर्डन्स विथ दी लॉ. तुम्ही त्या प्रॉपर्टीला प्रशासन सुद्धा करू शकता. सो इस्टॅब्लिश करणं, अफेअर्स मॅनेज करणं, प्रॉपर्टी अक्वायर करणं आणि प्रॉपर्टीचं ऍडमिनिस्ट्रेशन करणं. पण अधिकार कोणाला आहे? हा आहे आयदर रिलिजियस डिनॉमिनेशनला किंवा एनी सेक्शन ऑफ सिटिझन्सला. त्यामुळं
एनी सेक्शन ऑफ पीपल ला 15, 16, 19, 29, 30 सो आर्टिकल 26 ने दिलेला फंडामेंटल राईट हा एनी सेक्शन ऑफ सिटीजन्स ला अवेलेबल आहे. रिलीजियस डिनॉमिनेशन सुप्रीम कोर्टच्या शिरूर मठ केस नुसार एनी ऑर्गनायझेशन हॅव्हिंग कॉमन नेम कॉमन फेथ अँड कॉमन ऑर्गनायझेशन कॉमन नेम कॉमन फेथ कॉमन ऑर्गनायझेशन विल बी कॉल्ड ॲज अ रिलीजियस डिनॉमिनेशन. Thank you.